यवतमाळच्या साहित्य संमेलनावर ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक डॉक्टर विठ्ठल वाघही बहिष्कार घालणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक नयन तारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण परत घेण्यावर त्यांनी कठोर टीका केली आहे. ते अकोल्यात बोलत होते. देशातील राजकीय झुंबडशाहीमुळे नयनतारा सहगल यांचा अपमान झाल्याचा आरोप डॉक्टर वाघ यांनी केला आहे. संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांनी स्त्री तत्वाच्या अपमानाच्या मुद्द्यावर संमेलनाला जाऊ नये असे आवाहनही त्यांनी संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांना केले. या देशामध्ये सध्या जे राजकीय वातावरण आहे आणि राजकारणाचा आणि सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाहीचे जे आधारस्तंभ असतात ते खिळखिळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुठलीही संस्थाही स्वायत्त ठेवलेली नाही, दडपणाखाली आणलेली आहे. ही एक प्रकारे अघोषित अशा प्रकारची हुकुमशाहीच असते. या हुकुमशाहीच्या विरुद्ध बंड करणारा आवाज, देशाला जागृत करणारा आवाज हवा असतो आणि तो नयनतारा सहगल यांच्या रूपाने आज मिळणार होता. परंतु या राजकीय दबावाने त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यसुद्धा हे दडपलेलं आहे. ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आणि जे आयोजक कला जी आहे ही कला समाजाला मार्गदर्शन करणारी असते, त्यांना स्वातंत्र्य देणारी असते, त्यांच्या कलेची भूज राखणारी असते. परंतु त्याच्यावर जर कोणी दडपण आणलं तर त्याचा विरोध करणाराही कलावंतच असतो. तर हा विरोध इथल्या राजकीय पक्षीय दबावामुळे शक्य झालं नाही. तर त्यामुळे ही अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे. स्वातंत्र्य अबाधित राहिलंच पाहिजे. धर्माच्या नावावर, पक्षाच्या नावावर, जातीच्या नावावर आज जो धुमाकूळ नंगणा देशामध्ये सुरू आहे त्यामुळे लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता असते आणि ती आलेली आहे. तर ती सावरण्याचं कार्य स्वतंत्र प्रतिभेचा कलावंत लेखक करू शकतो. नयनतारा सहगल त्या करणार होत्या, त्यापासून त्यांना वंचित ठेवलं. हा सगळा स्त्रीत्वाचा, प्रतिभेचा, कलावंताच्या स्वातंत्र्याचा घोर अपमान आहे. मी त्याचा तीव्रतेने निषेध करतो.